खेडवार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद शाळांमध्ये आजपासून किलबिलाट सुरू. जिल्ह्यात 13,645 मुलांनी केला शिक्षणाचा श्रीगणेशा. जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तरुणांनी दिले जीवदान. खेड तालुका पत्रकार संघातर्फे जिल्हा परिषद शाळांमधील नवगतांचे स्वागत. विदेशी दारूसह 16.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. आणि अफगाणिस्तानला 109 धावात गुंडाळलं. आता पाहूया सविस्तर वृत्त. उन्हाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आज सुरू झाल्या. जिल्ह्यात यंदा 2018-19 या शैक्षणिक वर्षात पहिली 13,645 विद्यार्थ्यांनी आजपासून शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला. आज शाळा सुरू झाल्यामुळे गेले काही दिवस शुकशुकाट असलेल्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला आहे. आज शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना नियमित शाळेत 100% उपस्थिती टिकवणे आणि सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यावश्यक करण्यात आलंय. शाळेत प्रवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेचा ओढा वाढेल. या पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रथम दिवशी आणि शाळापूर्व दिवशी विविध उपक्रम राबवण्यात आले. गुहागर समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना येथील स्थानिक तरुणांनी जीवदान दिलंय. ही 4ही कासवं किनाऱ्यावर जाळ्यात अडकली होती. काल सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या प्रसाद कचरेकर, चिन्मय कचरेकर, अकलेश भोसले, दीप कचरेकर आणि अमोल नरवणकर या तरुणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचे दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत आणलं आणि त्यामध्ये कासवं असल्याचं त्यांना निदर्शनास आलं. त्या कासवांचे पाय जाळ्यात अडकले होते, त्यांना त्यातून सुटता येत नव्हतं. या तरुणांनी 4ही कासवांच्या पायातील जाळं बाजूला करून त्यांची सुटका केली. या कासवांना कुठे जखम झाली का याची पाहणीही त्यांनी केली. यातील 3 कासवांना समुद्रात सोडून दिलंय तर 1 जखमी कासवाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलंय. ऑलिव्ह रेडली या जातीची ही 4ही कासवं, त्यांचे वजन सुमारे 60 किलोच्या आसपास होते तर लांबी 3 फुटापर्यंत होती. खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद सवेणी शाळा क्रमांक 1, खवटी मंडली कोंड आणि करजी कुणबी या शाळांमध्ये नवागतांचे स्वागत आणि वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या 3ही शाळांना यावर्षीचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याने 3ही शाळांना खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला खेडचे तहसीलदार अमोल कदम, गटशिक्षण अधिकारी विजय बाईत, सवेणी ग्रामपंचायतीचे सरपंच मुख्तार कावळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, युवराज गुजर, ग्रामसेवक निकम, केंद्रप्रमुख काटवटे, मुख्याध्यापक गोपाळ जाधव, खेडेकर मॅडम, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. पत्रकार संघाच्या वतीने खवटी मंडली कोण आणि करजी या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही वह्यावाटप करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप जाधव, सचिव किशोर साळवी, उपाध्यक्ष हर्षदीप सासने, माजी अध्यक्ष सदानंद जंगम, भरत निकम, अजित जाधव, मंदार आपटे, सागर अंजरलेकर, विनय माळी, श्रीकांत चाळके, देवेंद्र जाधव, परवेज कौचाली यांनी प्रयत्न केले. विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना खेड हद्दीतील लोटे एक्सेल फाटा आणि धामणदेवी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दारूसह 2 वाहने मिळून एकूण 16,51,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दारूची वाहतूक करणारे दोघेही चिपळूण तालुक्यातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पांडुरंग कदम आणि गोविंद करकाळे अशी या दोघांची नावं आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त वाय एस पवार, जिल्हा अधीक्षिका सौ संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी तपासणी नाके तयार करण्यात आलेत. त्यानुसार बुधवारी रात्री भरारी पथक तपासणी करत असताना लोटे एक्सेल फाटा येथे सर्व वाहनांची तपासणी सुरू असताना पांडुरंग हा आपल्या ताब्यातील निळ्या रंगाच्या ओमनीमधून मद्याची विक्री करत असल्याचे दिसून आले. त्याच्या गाडीत 30 बॉक्स दारू होती, त्यामुळे या दारूसह त्याची गाडी असा मिळून 2,50,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर कामथे येथे गोव्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना गोविंद याच्या ताब्यातील टेम्पो थांबवण्याचा इशारा केला असता तो भरधाव वेगाने निघून गेला, त्यामुळे या वाहनाचा पाठलाग करून तो धामणदेवी येथे अडवण्यात आला. यावेळी या टेम्पोत दारूचे 219 बॉक्स होते, त्यामुळे टेम्पोसह त्याची किंमत 14,01,200 रुपये झाली. यामुळे या 2 कारवाईत 16,51,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे इथे खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत,
प्रभात सावंत, विशाल सकपाळ, सुरेश पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र भालेकर, विजय हातीसकर, जन्मानिनाथ सुर्वे, सावळाराम वड, विशाल विचार, सागर पवार, अतुल वसावे, गणपत जाधव, महेश पाटील यांनी केली. याचा तपास शंकर जाधव करीत आहेत. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानची दुबळी फलंदाजी उकडून काढली आहे. मंगळूर कसोटीत अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या 109 धावात आटोपल्याने त्यांच्यावर फॅलोऑनची नामुष्की ओढवली. भारताला पहिल्या डावात 365 धावांची आघाडी मिळाली. भारताच्या आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्माने प्रत्येकी 2 फलंदाज तंबूत धाडले. भारतीय गोलंदाजांसमोर नवख्या अफगाणिस्तान फलंदाजांना तग धरता आला नाही, त्यामुळेच मोहम्मद नबी वगळता एकही फलंदाजाला वैयक्तिक 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. मोहम्मद नबीने सर्वाधिक 24 धावा केल्या. अफगाणिस्तानचे फलंदाज दुसऱ्या डावात पुन्हा फलंदाजीसाठी उतरलेत. जागतिक रक्तदान दिनानिमित्त गुरुवार दिनांक 14 जून 2018 रोजी JCI खेडतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये खेडमधील 20 तरुणांनी रक्तदान केलं. या शिबिरादरम्यान JC आशिष रेपाळ यांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल अध्यक्ष दीपक नलावडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. या प्रसंगी डेरवण हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी, खेड JCचे माजी अध्यक्ष JC जलालभाई राजपूरकर, खेड JCचे अध्यक्ष दीपक नलावडे, उपाध्यक्ष अनिल मोरे, डायरेक्टर पराग पाटणे आदी उपस्थित होते. खेड शहरातील कौचाली पटेल मोहल्ला येथील मस्जिदमध्ये शनिवार दिनांक 16 जून 2018 रोजी सकाळी 8:15 वाजता ईदची नमाज होणार असल्याचे अध्यक्ष MI ढेंडकर यांनी कळवलंय. तरी सर्व मुस्लिम बांधवांनी याची नोंद घ्यावी. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागलाय. यामध्ये श्रेया गेजगे हिने 87.20% गुण मिळवून प्रथम, आदर्श मोरे याने 81% गुण मिळवून द्वितीय आणि मिहिर शिंदे याने 73% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय. संस्थाध्यक्ष नवनीत इप्ते, उपाध्यक्ष चव्हाण, सचिव ॲडव्होकेट तुल डफळे, सहसचिव धुमक गुरुजी, खजिनदार राजाभाऊ बैकर, सदस्य दत्ता शेठ बैकर, इतर पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तालुक्यातील भोसते येथील खेडेकर परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रद्धा हरिश्चंद्र खेडेकर हिने इयत्ता 10वीच्या परीक्षेत 98% गुण मिळवून प्रशालेत दुसरी आणि तालुक्यात तिसरी येण्याचा मान मिळवला आहे. श्रेयस संजय खेडेकर यानेही 91% गुण मिळवून कुळवंडी विभागामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी भोसते गावचे नाव उज्ज्वल केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे. तसेच संस्कृती खेडेकर हिने 90%, ऋतिक खेडेकर यांनी इयत्ता 10वी आणि अल्पिका खेडेकर हिने 12वीच्या परीक्षेत विशेष गुण संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी भोसते ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नथुराम खेडेकर, जिल्हा बँकेतील शाखा प्रबंधक हरिश्चंद्र खेडेकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी संजय खेडेकर, गोपाळ खेडेकर, शिक्षक संजय खेडेकर, गोपाळ खेडेकर, राजेंद्र खेडेकर, शशिकांत खेडेकर, किरण खेडेकर, रुपेश खेडेकर, चंद्रकांत खेडेकर, रामदास खेडेकर, सौ मनीषा खेडेकर, सौ लतिका खेडेकर यांच्यासह वाडीतील सदस्य हजर होते. तालुक्यातील बोरोज बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील बंद असलेली नळपाणी योजना पूर्ववत होण्याबाबत खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केलंय. गेले 5 दिवस बोरोज गावातील नळपाणी योजना बंद असून याकडे बोरोज निगडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधितांना तशा सूचना करून त्यांच्याबद्दल योग्य ती कारवाई करून नळपाणी योजना कार्यान्वित करावी, अन्यथा ग्रामस्थ उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आलाय. खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक 15 जून 2018 रोजी मल्लखांब दिन साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना चिपळूणतर्फे रोटरी स्कूल येथे मल्लखांब प्रात्यक्षिकांचे आयोजन करून मल्लखांब प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. यावेळी मल्लखांब प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना चिपळूणचे प्रशिक्षक शांताराम जोशी, सुधाकर काळे, रणवीर सावंत, गौरव आमरे, रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल आदी उपस्थित होते. मल्लखांब शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शांताराम जोशी यांनी आपल्या मनोगतातून 30 वर्षाहून अधिक काळ मल्लखांब या खेळाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य होत असून दरवर्षी यातून तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रत्येक शाळेतून विद्यार्थी तयार व्हावेत हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून जागतिक मल्लखांब दिनाचे आयोजन केले. रणवीर सावंत यांनी शाळेत विविध स्पर्धा आणि उपक्रम राबवण्यात येतात असे सांगून अनेक खेळात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश खोपकर यांनी केले.
संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित रेवाळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19 पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 15 जून 2018 रोजी इयत्ता 8वी ते 12वीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच इयत्ता 12वी कॉमर्समधील विद्यार्थिनी मासुमा तिसेकर ही भरणे केंद्रात प्रथम आल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. प्रणेशा रेवाळे हिने पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीत 90वा क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच मंदिरा शिगवण आणि नम्रता येलमकर यांचाही सत्कार करण्यात आला. इयत्ता 8वीतील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व मार्गदर्शक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धस सर यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेड मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मांडवे कोसुंबवाडी येथे असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी मनसैनिक संदीप फडकले यांच्या वतीने 250 मीटर पाईप देण्यात आला. मांडवे कोसुंबवाडी ही दुर्गम भागात वसलेली आहे. या ठिकाणी पाणी टंचाई असल्याने येथील ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागते. यामध्ये येथील ग्रामस्थांचा खूप वेळ वाया जातो. येथील ग्रामस्थांची पाण्यापासून होणारी गैरसोय लक्षात घेऊन मनसेचे दुबई स्थित कार्यकर्ते आणि खेड तालुक्यातील असगणी गावचे सुपुत्र संदीप फडकले यांच्या वतीने 250 मीटर पाईप उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी मनसेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, शरद शिर्के, कृष्णा शेलार, राकेश पवार, सुधीर धाडवे, रुपेश बाईत, राजेश बाईत, सुभाष नायनाक, मनोज बोळे, रुपेश बाईत, सुधीर धाडवे, राजेश बाईत, शोएब घारे, अजिंक्य फडकले, प्रकाश तामणकर, राजू तामणकर, अशोक तामणकर, दिनेश गोसावी, दिनेश रेवाळे, सागर बोळे, अशोक शिगवण, तुषार फडकले, अमित यादव, रवींद्र धाडवे, अमित पवार, सिराज नाकाडे, विलास शिगवण, महेंद्र नायनाक, राजेंद्र पिंपळकर, प्रमोद पवार, जयवंत शिगवण, प्रदीप शिगवण, दिनेश धाडवे, राकेश पवार, राजेंद्र धाडवे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यानंतर 12 जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आले. हातात पडलेली सदोष गुणपत्रके पाहून मात्र विद्यार्थ्यांची आणि संबंधित विद्यालयाची झोप उडाली आहे. चुकीच्या पद्धतीने कटिंग झालेल्या या प्रमाणपत्रावरील काही भाग गायब आणि अनावश्यक भागाचा समावेश असा विचित्र प्रकार झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बोर्डाच्या अनागोंदीबाबत संताप व्यक्त होत आहे. फेब्रुवारी-मार्च 2018 झालेल्या 12वी परीक्षांची प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी संबंधित विद्यालयामध्ये उपलब्ध झाली. 12 रोजी त्याचे वितरण करण्यात आले. मात्र ही प्रमाणपत्रे चुकीच्या पद्धतीने कापली गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. एका विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्राचा तळाकडील भाग कट होऊन तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर दिसत आहे. केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एका गावात झालेल्या भूसंकलनात 3 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण बेपत्ता आहेत. मागील काही दिवसांपासून केरळमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. राज्यातील ग्रामीण भागाची लाईफलाईन असणाऱ्या ST बसच्या तिकीट दरात आजपासून होणारी 18% दरवाढ तूर्तास टळली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने ST महामंडळाच्या दरवाढीस अजून मान्यता न दिल्यामुळे ही दरवाढ टळली आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्वरित तिकीट दरात वाढ होणार असल्याची माहिती ST महामंडळाच्या सूत्रांनी दिली. राज्य परिवहन प्राधिकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे प्राधिकरणाची मंजुरी मिळवण्यास उशीर झाला असल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार जून अखेरीस होणार असून या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही काही फेरबदल अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यात आमदार डॉक्टर संजय कुटे यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणूनही बढती देण्यात येणार असल्याची चर्चा असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता आहे. गेली अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे. मात्र आता 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार हे निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असून ते 16 जूनला दौऱ्याहून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग येणार आहे. शक्यतो 25 ते 28 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे.
आता पाहूया एक हटके बातमी. धुळीच्या वादळाने अलीकडेच उत्तर भारतात कहर केला होता. अशी वादळे पृथ्वीवरच होतात असे नाही, मंगळभूमीवरही असे धुळीचे वादळ झाले असून त्यामुळे नासाच्या अपॉर्च्युनिटी या रोवरचे काम ठप्प झालंय. वादळामुळे सौर ऊर्जेवर चालणारे हे रोवर शटडाऊन मोडवर गेलंय. या रोवरची संपूर्ण सिस्टीम ऑफलाईन झाली आहे, त्यामुळे आता त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नासाने दिलेल्या माहितीनुसार अचानक झालेल्या या धुळीच्या वेगवान वादळाचा फटका ओव्हरला बसलाय. वादळाने सूर्यकिरणे जमिनीवर येऊ शकली नाहीत, त्यामुळे सुमारे 1.4 कोटी चौरस मैलाच्या परिसरात धुळीचा स्तर वातावरणात पसरलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद शाळांमध्ये आजपासून किलबिलाट सुरू. जिल्ह्यात 13,645 मुलांनी केला शिक्षणाचा श्रीगणेशा. जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तरुणांनी दिलं जीवदान. खेड तालुका पत्रकार संघातर्फे जिल्हा परिषद शाळांमधील नवागतांचे स्वागत. विदेशी दारूसह 16.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. आणि अफगाणिस्तानला 109 धावात गुंडाळलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.